नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये. सो आजचा व्लॉग सुद्धा आय एम व्हेरी मच इनटू अपॉलॉजीज, कारण की माझा कॅमेरा मी आणलेला नाहीये आणि मग त्याच्यामुळे मग फोनमध्ये मी शूट करतो आहे. बट आय वॉन्टेड टू ग्रॅब दिस मोमेंट, कारण की अचानक असा प्लॅन ठरला की हायवे गोमंतकला जायचं आणि बऱ्याच लोकांची अशी रिक्वेस्ट होती मला. बऱ्याच लोकांनी युट्यूबवर सुद्धा कमेंटमध्ये सांगितलेलं की प्लीज दादा तू एकदा हायवे गोमंतकला, जे बँड्रा स्थित आहे, सर्व्हिस रोडलाच आहे, त्याचं लोकेशन मी माझ्या लिंकमध्ये मी टाकेन खाली. सो तिकडे मी आलेलो आहे आणि झटपट अचानक प्लॅन झाला हा यायचा. सो आय थॉट ऑफ लेट्स आय एम देअर, तो त्याच्यामुळे थोडंसं जे काही क्लिप असेल ते मी काढेन आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन की काय स्पेशालिटी आहे रेस्टॉरंटची. स्पेसिफिकली जे गोमंतक जेवण आहे त्यासाठी हे खूप फेमस आहे, जे गोव्याचे गोमंतक लोक आहेत त्यासाठी हे खूप फेमस आहे. आणि मी बऱ्याच वर्षांपासून इथे येतो आहे, खूप म्हणजे जास्त महाग पण नाही आहे, इकॉनॉमिक रेट्स विथ गुड हायजीन आणि छान टेस्ट असं हे यांची स्पेशालिटी आहे. सो लेट्स गो इन देअर आणि बघूया आपल्याला काय काय खायला मिळतं. सो फायनली मी इथे आलेलो आहे आणि आज सुदैवाने मला माहीत नाही की इथे गर्दी नाही आहे. आणि स्पेसिफिकली इकडे ज्या वेळेस येतो ना तर मला असं वाटतं की जे काही ऑथेंटिक असेल ते खायला खूप मला आवडतं. सो लेट्स सी, माझा फेवरेट आहे मच्छी आहे. सो मी मासांमध्ये बघतो काय मला मिळतं आहे ते. आणि माझी मैत्रिणीसुद्धा माझ्याबरोबर आहे, सो शी डझंट वॉन्ट टू कम इन टू दी व्हिडिओ, बट लेट्स सी तिला काय आवडते आणि आम्ही तसं मागवतो. काय काय आपल्याकडे आज? बांगडा तिकडे आहे, पापलेट करी आहे, रावस करी आहे, कोळंबी मसाला आहे. आणि फिश फ्रायमध्ये काय काय स्पेशल आहे? स्टफ पापलेट, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, हलवा फ्राय, बोंबील फ्राय, रावस फ्राय, चणक फ्राय, सौंदळी फ्राय, मांदेली. ओके, बऱ्याच आयटमांमध्ये तोंडपाट आहे. ठीक आहे, तर बघूया आपलं काय मागवतं आहे. मसाला फ्राय, सो आपलं जेवण फायनली आलेलं आहे. सो काका हे काय याच्यामध्ये? हे काय? कोळंबी मसाला. हा कोळंबी मसाला आहे, त्याच्यात भाकरी आहे, राईस आहे, कांदा दिलेला आणि सोलकढी दिलेली आहे. कांदा चटणी, लिंबू. येस. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? सेम आहे. आणि हे फक्त कसलं आहे मसाला? हा बांगडा तिकला आहे, भाकरीचा रस्सा आहे, सोलकढी आहे, राईस आहे, भाकरी आहे. ओके, ठीक आहे, चालेल. सो मी ट्राय आता करणार आहे बांगडा तिकलं. बघून तोंडाला पाणी सुटलं आहे. सो बांगड्याला स्पेसिफिकली त्यांनी ते गोमंतक स्टाईलमध्ये त्यांनी ते मसाला टाकलेला आहे, ते खाऊन बघतो मी. फ्रेश असा बांगडा वाटतोय, मग मसाला थोडा घेतो. स्पेसिफिकली जो खोबरं असतं आणि वाटप जे असतं खूप छान झालेलं आहे आणि मस्त वाटतं. आणि अजून आपलं आलेलं आहे चणक फ्राय. चणक फ्राय आहे, त्याचबरोबर बोंबील फ्राय आलेले आहेत. खूप जास्त आलेलं आहे, आय डोंट नो आम्ही कसं तसं संपवणार आहोत, पण मजा येणार. मी एक खाऊन बघतो आता पहिले. खूप टेस्टी, खूप मस्त बोंबील खाऊन बघतो. मोईट आणि मस्त आहे. मी चणा कधी खाल्ला नव्हता, चिकन खाऊन बघतो. खूप काळ आहे, मी बघू शकता. तर चणक स्पेसिफिकली थंडीत खातात, जॉईंट पेनसाठी आणि खातात. मी तर खाल्लं फ्राय मागवलेलं आहे. पैसा वसूल वाटतं. ते कोळंबी फक्त राहिले आता, तर कोळंबी टेस्ट करून बघतो. कोळंबी मसाला आहे, बघू शकता किती सारी कोळंबी त्यांनी दिली. सो कोळंबी, बांगडा, चणक, गोपी, प्रत्येकाचा मसाला वेगळा आहे, त्याची टेस्ट वेगळी लागते. सो आता मी व्हिडिओ हेच थोडाफार थांबवतो आहे, आम्ही आता खाऊन घेतो आणि आस्वाद. सो फायनली वडे पण आलेले आहेत, कोंबडी वडेचे वडे आणि गरमागरम आहे.
हे सुद्धा मी खाऊन बघणार आहे. ॲक्च्युली यांच्याकडे ना चिकन पण खूप छान मिळतं, चिकन सागोती म्हणा किंवा ड्राय चिकन म्हणा, मटनसुद्धा खूप छान मिळतं. बट आज आमचा फिश खाण्याचा मूड होता त्याच्यामुळे आम्ही आता फिश घेतलेला. ॲक्च्युली हे आपण खात नाही कधी वडे फिशबरोबर, बट स्टील आय हॅड दॅट थिंग की आपण वडे मागवूया. सो कोळंबीच्या रस्त्यावर मी खाऊन बघतो ना. मस्त सोलकढीसुद्धा मला प्रचंड आवडते. लास्ट काही व्हिडिओमध्ये पण मी टाकलेली, मी जिकडे गेलेलो तिकडे सोलकढी प्यायलेलो. सो ही पण सोलकढी बऱ्यापैकी घरगुती वाटते आहे, छान आहे, एकदम पातळ पण नाही, एकदम थिक पण नाही आहे. सो मस्त ट्राय. आणि एक हे मी रस्सा पिऊन बघतो बांगड्याचा. सर टिपिकल गोवन कोकोनट करी असते तशी ते लागते आहे. मस्त मजा येते, इतकं छान जेवण आहे ना. आणि म्हणजे मोह आवरत नाही आहे खायला. आता मी इथे पणक खाल्लेलं आहे, बोंबेल फ्राय, खूपच क्रंची ज्युसी ॲट द सेम टाईम. अजिबात असं वाटत नाही की अति तेलात आहे किंवा काय, प्रॉपर तेलात त्यांनी केलेलं आहे ते. आणि परिपूर्ण जेवण असं वाटतं आहे. त्याच्यामुळे बरेचसे खूप कमी असे रेस्टॉरंट्स आहेत मुंबईमध्ये स्पेसिफिकली जिकडे छान असं फिश फूड मिळतं आणि मन खूप प्रसन्न होतं. चैतन्य एक आहे, जय हिंद आहे परेलचं, त्याचबरोबर हायवे गोमंतक इज समथिंग आय विल डेफिनेटली रेकमेंड यू ऑल टू कम युअर विथ युअर फॅमिली, विथ युअर फ्रेंड्स, विथ एव्हरी वन, प्लीज डू कम. मी म्हटलेलं होतं की चणक ह्याला म्हणतात किंवा ह्याला पणक म्हणतात गोवन स्टाईलमध्ये, किंवा गोवामध्ये ह्याला पणक म्हणतात. आणि हा समुद्रातला मासा नाही आहे, हा गोड्या म्हणजे गोड्या पाण्यातला मासा आहे. पण हा खूप छान टेस्टी लागतो, म्हणजे बघू शकाल की एवढा मॉइस्ट आहे आतमध्ये. आणि सगळ्या रेस्टॉरंटमध्ये असं हे मिळत नाही, बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये मी गेलेलो आहे बट हा कधी खाल्ला नव्हता. मी खूप आनंद झाला, मी गावी एकदा खाल्लेलं आहे आणि आता खातो आहे. मी मस्त वाटतं, पैसा वसूल वाटतं. सो माझा मी कधीही नॉनव्हेज असेल, सोलकढी असेल तर भात इज मस्ट. आणि त्याचबरोबर आता सोलकढी आणि हे मिक्स करून आपण बघूया. एक आल्हाददायक कॉम्बिनेशन आहे म्हणजे हे मिक्स करायचं खायचं. आता थोडीशी आमटी पण टाकू शकतो. आणि जे हाताने खात नाही भात किंवा बिर्याणीसुद्धा, आय डोंट नो त्यांना चव कशी लागते भाताची. मला हाताने खायला प्रचंड आवडतं आणि वेगळीच एक मजा असते हाताने खायची. आपण साधी माणसं, साधी राहणी, पैसा वसतो. सो इतकं खा खा खाल्लं आम्ही दोघे सुद्धा फक्त. आणि अक्षरशः मला आता एकदम भरून आलं आहे सगळं. बट ठीक आहे, अन्न वाया जाता कामा नये, कधीच जाता कामा नये. आपण त्याला शुड बी इन अ ग्रॅटिट्यूड की आपल्याला जेवण चांगलं खायला मिळतं, देवाचे उपकार आहेत आपल्यावरती. आणि त्याच्यामुळे पूर्ण जेवण आता संपवतो आहे. आणि काहीतरी गोड खायचं म्हणून ह्यांच्याकडे आज खरवस आहे स्पेसिफिकली. सो खरवससुद्धा मागवलेला आहे. सो हे खाऊन झाल्यावर खरवस खाईन आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देईन. सो फायनली बिल पण आपल्याकडे आलेलं आहे. तुम्ही बघू शकता की 1525 बिल झालेलं आहे. तेसुद्धा आम्ही खूप काय काय मागवलेलं म्हणून, बट इट इज व्हेरी रिझनेबल आय थिंक, कारण की फिश थाळीला एवढा कमी खर्च नाही होत युजली. सो बांगडा थाळी होती 300 रुपयाची, प्रॉन्स थाळी होती मसाल्याची 300 रुपयाची, त्याच्यामध्ये एक भाकरी होती, भात होता, ग्रेव्ही त्याची होती. आम्ही बोंबील फ्राय घेतलेले 1 प्लेट, ज्याच्यात खूप बोंबील आलेले लिटरली, म्हणजे आय थिंक 2-3 माणसं खाऊ शकतील त्याच्यामध्ये 350 रुपीजचे. चणक फ्राय किंवा जे आपण पणक फ्राय जे बोलत आहे 450 रुपीजचे, वडे आहेत 45 रुपीज, 3 मोठे आलेले वडे, आणि खरवस आहे 80 रुपीजचं. सो ओवर एन ऑल खूप व्यवस्थित बजेटमध्ये ते झालेलं आहे आणि छान वाटलं जेवण. सो माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी मिस्टर बिओडोचं तिने हे केलेलं आहे, तिने स्वतः हे पेंट केलेलं. तिचा इंस्टाग्राम आय डी मी खाली मेन्शन करायचं आहे, की जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असतील सो डेफिनेटली तुम्ही मागवू शकता. सो हा एक छानसा फेस मास्क आहे, मिस्टर ब्युडो लिहिलेला आहे. त्याचबरोबर दुसरा पण आहे, खूप क्यूट आहे हा, मला समजलेलं आहे हिने हे का केलेलं आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही, बट येस घालून बघू कसं दिसतं.
सो फाइनली मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि खूप तृप्त मन झालेलं आहे आणि पान पण आहे यांच्याकडे 10 रुपीजचं पान होता एक म्हणजे मुखवास म्हणून सो इवन दॅट इज समथिंग आय विल डेफिनेटली ट्राय नाव सो तुम्हालासुद्धा जर इथे यायचं असेल मी लिंक मत देणार आहे इथे लोकेशनचं आणि नक्की इथे या कारण की खूप छान आणि असं विदाऊट सोडावालं जेवण मला वाटलं कारण की पोट असं गच्च झालं नाही भरलं नाही बट खूप मजा आली आणि खूप व्हरायटी खायला मिळाली सो आज चिकन आणि मटन मी खाल्लं नाही कारण की ऑलरेडी मी ते खाल्लेलं आणि आज म्हणजे फिश खायचं खूप इच्छा होती सो फिश आपलं आता खाल्लेलं आहे आपण आणि येस बिल तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा अगेन आय एम सॉरी फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट की आज मला कॅमेरा इथे नाही आणता आला कारण की ऑल ऑफ अ सडन प्लॅन झालेला सो बट स्टील आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट की मी कॅमेराच्या ऐवजी फोनमध्ये शूट केलेलं आहे मी आणि आता मला झोप यायला लागली कारण की इतकं जेवण झालेलं आहे बट स्टील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की मला सांगा जर तुम्हीसुद्धा काही रेकमेंडेशन्स तुमचे असतील की मी कुठे जायला पाहिजे कुठे खाल्लं पाहिजे आणि काय स्पेशालिटी तिकडची असेल सो प्लीज लेट मी नो इन दी कमेंट्स सेक्शन आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टे ब्लेस्ड अँड बी हॅपी